मित्रांनो नमस्कार. आपण म्हणतो आहे की सध्याला जगामधून माणुसकी हरवत चालली आहे, विशेषतः तरुणाईमध्ये माणुसकीचा ओलावा संपला आहे. तरुण आता कुणाचं ऐकत नाही, त्याच्याकडे संवेदनशीलता संपली आहे असं म्हणलं जातं. परंतु सोलापुरामध्ये एक अतिशय चांगलं उदाहरण पाहायला मिळालं. 2 दिवसापूर्वी एक चांगली घटना घडली. चांगली का म्हणतो आहे आम्ही, कारण त्या घटनेमुळे सोलापुरातील एका युवकाचा चांगला चेहरा, एक सकारात्मक चेहरा समोर आलेला आहे. ती नेमकी घटना काय आणि काय घडलं होतं हे आता आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत मकरंद शिवशेट्टी. शिवशेट्टी नेमकं काय सांगाल, काय झाली घटना? सर, मी सोलापूरवरून केगावला घरी जात असताना बाळे ब्रिज होते, म्हणजे ते घाणवाडा आहे ना, तिथे मला ते दिसले. त्यांनी दिसल्यानंतर मी त्यांना म्हणलं, अरे बाळांनो कुठे चालला आहे? तर आमच्या आईनं आम्हाला स्टेशनला सोडलं होतं, आम्हाला इकडे कुठे जायचं, काय द्यायचं काय समजत नाही असं बोलले. मी म्हणलं, अरे इकडे कुठे जातं, उन्हाचं पायात चप्पल नाही तुमच्या आणि तुम्ही एवढे लहान. तर त्यांनी म्हणले, नाही आम्हाला काय करणार म्हणून आम्ही जातो. मी म्हणलं त्यांना, तुम्ही थांबा इथे, आपण बिसलरी पाणी बॉटल दिली, 2 पार्लेचे पुढे दिले, खाऊ घातले. मग मला ही घटना समजली, मी 112 कॉल दिला. CPF आपल्या फौजातोडी पोलीस स्टेशनला तो गेला. त्याच्यानंतर 2 कॉन्स्टेबल आले गाडी घेऊन. मग गाडी घेऊन आल्यानंतर आम्ही फौजातोडी पोलीस स्टेशनला आलो. तिथे रुग्णसाहेब ठाण्यामध्ये होते, SPI देशमुख साहेब होते. त्यांना मी सर घटना सांगितली, असं झाले म्हणून. मग त्यांनी काय केले, बालसंगोपनला आम्ही तिथे नेऊन सोडू म्हणले. तर असे काही लोकांना मूल होत नाहीत म्हणून त्यांनी दत्तक घेऊन त्याचं संगोपन करतात, आणि काही जणांना मूल होतं आहे आणि त्यांनी काही दोघांच्या वादग्रस्तामुळे ते रस्त्यावर सोडून जातात. अशी काही घटना कुठे घडू नये. तर अशी काही घटना घडली तर माझ्याशी संपर्क साधा. माझा नंबर आहे 96 99 30 95 76. सामाजिक कार्य करतो मी आणि आजीदादांचा एक सच्चा कार्यकर्ता आहे. अंदाजी मुलांचं वय कसं काय, तर 8 वर्षाचा असेल. मुलगी आहे ते 8 वर्षाची, ती मुलगी आहे. आणि एक लहान मुलगी आहे ते 1.5 वर्षाचा मुलगा, आणि दुसरा मुलगा आहे ते 2.5 वर्षाचा. असे 3 मुलं होते.